नमस्कार वीक्षकरे ईपीएल न मोस्ट सक्सेसफुल टीम मुंबई इंडियंस बारी ईपीएल टाइटल तन मुंबई बारी कप ऐलू सवालु हिंदे बहळष्टु आटगाररन्नु उळिसिकोंडिद्दरु तंडद नायक रोहित शर्मा बलिष्ठ प्लेयिंग 11 रचिसुवुदु बहुदोड्ड चिंतेयागिदे हागाद्रे चिंतेगे कारणवादरु एनु अन्नोदन्न नावु इवत्तु तोरिस्तीवि अदक्कु मुंचे नीविन्नु नम्म चानल गे सब्स्क्रैब आगिल्ल अंद्रे दयविट्टु सब्स्क्रैब आगि पक्कदल्लिरुव बेल् बटन् अन्नु ओत्ति प्रमुख नाल्कु आटगाररन्न रिटैर् माडिकोंडिरुव मुंबई फ्रांचैसी मेगाहराजिनल्लि कोर् तंडद आय्केगे हेच्चु ओत्तु नीडित्तु तंडदल्लि ई हिंदे आडिद आटगाररु इद्दरू कूड प्लेयिंग 11 आय्के ईग दोड्ड तलेनोवागिदे एकेंद्रे तंडदल्लि उळिसिकोंडिरुव अनुभवि आटगाररिगे मणे हाकबेका अथवा युव प्रतिभेगळिगे अवकाश नीडबेका एंब प्रश्ने मुंबई इंडियन्स म्यानेज्मेंट मत्तु तंडद नायक रोहित शर्मा दोड्ड सवाल आगिदे आरंभिकरागि रोहित शर्मा मत्तु इशान किशन जोड़ी कणक्किळियुवुदु पक्का आगिदे आदरे मिडल आर्डर न कोरते काडुत्तिदे सूर्यकुमार यादव केरन पोलार्ड वरतुपडिसिदरे अनुभवी आटगाररु मुंबई पाळयदल्लिल्ल मुंबई अनिवार्यवागि युव आटगाररद तिलक वर्मा टीम डेविड रंत आटगाररिगे मणे हाकबेकिदे इष्टु वर्ष मुंबईगे मैच फिनिशर्गळ समस्ये एदुरागलिल्ल एकेंद्रे पांड्य ब्रदर्स तंडदल्लिद्दरु आदरे ई बारी अवरु तंडदल्लिल्ल इदु मुंबई तंडक्के ओंदु दोड्ड हिन्नडेयागिदे हीगागि मुंबई ई बारी विदेशी आटगाररर मेले अवलंबितरागबेकिदे डेनियल सैम्स मत्तु फैबिन अलेन अवरिगे अवकाश नीडबेकिदे मुंबईय बलिष्ठ स्पिन अस्त्रगळागिद्द राहुल चार मत्तु प्रणाल पांड्य ई बारी तंडदल्लिल्ल ई विचारदल्लू कूड मुंबईगे टेंशन हेच्चागिदे इन्नु तंडदल्ली स्पिन विभागदल्ली उळिदिरुव भरवसे अंद्रे मयांक मार्कांडे मत्तु मुर्गन अश्विन मात्र इवरिगे ऐपिएल्नल्ली आडिद अनुभव इद्दरु इवरिंद हेळुवष्टु मट्टिन प्रदर्शनवन्न निरीक्षिसुवंतिल्ल इन्नु वेगद बौलिंग विभागदल्ली तंड भरवसेयिंद उळिसिकोंडिरुव जस्मित बुम्रा इद्दरे ಆದರೆ ಇವರಿಗೆ ಸಾಥ್ ನೀಡುವ ಇನ್ನೋರ್ವ ವೇಗದ ಬೌಲರ್ ಇಲ್ಲ ಕಳೆದ ವರ್ಷ ಬುಮ್ರಾಗೆ ಟ್ರೆಂಟ್ ಬೋಲ್ಟ್ ಸಾಥ್ ನೀಡಿದ್ದರು ಈ ಜೋಡಿ ಮುಂಬೈ ಇಂಡಿಯನ್ಸ್ ಗೆ ಅದೆಷ್ಟು ಪಂದ್ಯವನ್ನ ಗೆಲ್ಲಿಸಿಕೊಟ್ಟಿತ್ತು ಆದರೆ ಈ ಬಾರಿ ಬೋಲ್ಟ್ ಸ್ಥಾನವನ್ನ ತುಂಬುವ ಆಟಗಾರನ ಆಯ್ಕೆಗೆ ಮುಂಬೈ ಇಂಡಿಯನ್ಸ್ ಎದುರು ನೋಡುತ್ತಿದೆ ಈ ಬಾರಿ ಆಕ್ಷನ್ ನಲ್ಲಿ ಖರೀದಿಸಿದ ಜೈದೇವ್ ಉನಕ್ಕತ್ ಮತ್ತು ತೈಮನ್ ಮಿಲ್ಸ್ ಈ ಸ್ಥಾನವನ್ನ ತುಂಬಲಿರುವ ಸದ್ಯದ ಆಯ್ಕೆಗಳು 5 ಬಾರಿ ಐಪಿಎಲ್ ಟ್ರೋಫಿಯನ್ನ ತನ್ನದಾಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ ಮುಂಬೈಗೆ ಈ ಬಾರಿ ಪ್ಲೇಯಿಂಗ್ 11 ರಚನೆಯೇ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸವಾಲಾಗಿ ಪರಿಣಮಿಸಿದೆ ಅದೇನೇ ಇರಲಿ ಎಲ್ಲಾ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ಎದುರಿಸಿ ರೋಹಿತ್ ಶರ್ಮಾ ಯಾವ ರೀತಿ ತಂಡ ಕಟ್ಟಿ ಪ್ರದರ್ಶನ ನೀಡುತ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಕಾದು ನೋಡಬೇಕಿದೆ ನೀವು ಕೂಡ ಮುಂಬೈ ಇಂಡಿಯನ್ಸ್ ತಂಡದ ಅಭಿಮಾನಿಗಳಾಗಿದ್ದಲ್ಲಿ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ